हे कलियुग आहे असं त्याला सत्य करायची ताकद आहे याच्यात. हे कलियुग प्रचारावर आणि ॲडव्हर्टाईजमेंटवर चालतं. काय म्हणणं आहे? हे कलियुग दंभावर चालतं. ह्या कलियुगात कर्म कमी आणि बोभाट जास्त आहे. खरं आहे खोटं आहे? आमच्याकडं टकलेवरची केसं काढून टकलेवर केसं येईना तरी तिरुपतीला मरत येते. पंढरपूर तासाच्या अंतरावर पण जनावर तिकडे खपणार नाही. अरे माझं आईटल तर केसं बी मागत नाही का? म्हणतो टकलं कर तरच पाया पडा असं म्हणतो. काय मेंटॅलिटी आहे पण तुमची? हा उचलीचे काही नेणे भगवंत तिष्ठे बाबा भक्ती दे कोणी. या विचित्र लोक झाली रे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. खरं आहे का खोटं आहे? खरंच आहे. आमच्याकडे ज्या साबणाने गोर होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतय. आता याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे सोंबळ्या? ती काय तुझ्या साबणानं झाली होय रे दाद्या? मूर्ख लेकरण मूर्ख माणसं दादा. आमच्याकडं सगळ्यात वाईट गोष्ट आहे जी लोक देवाला मानतात ती मूर्ख आहेत, जी मानत नाहीत ती शाणी आहेत. खरे खोटे? जी बाई डोक्यावर पदर घेऊन कपाला कुंकू लावते ती अनएज्युकेटेड आहे आणि जी कपड्याचा आकार छोटा करते ती एज्युकेटेड आहे. किती मोठा दंभ म्हणायचा मायबाप. हा ना, काय सांगायची कल्पना? जी उबाटा खात्यात ती सुशिक्षित आहे, बसून खात्यात ती. अरे विचार एकदा डॉक्टरला, उबाट्या पसतं का बसून पसतं? आणि सायन्स आहे. ज्ञान ज्ञान म्हणजे काय रे? 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. घरातल्या मिक्सरपासून चंद्रयानापर्यंतची सगळी टेक्नॉलॉजी सामवेद ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेदातनं घेतलेली आहे. आर्यभट्ट शून्याचा शोध लागला आपल्या विद्येमधनं, आपल्या ज्ञानामधनं, आपल्या परंपरेमधनं. पहिल्यांदा विमान उडवलं भारतीयानं, तेही मराठी माणसानं या अध्यात्माच्या जोरात. आम्हाला राईट बंधू लक्षात येत रे, कुठे घेऊन चाललायत आपण आपली तरुण पिढी? अरे धर्म नाही जपता आला आपला. डोळ्यात डोळे घालून सांगा मायबाप, कधी मस्जिदीवर हिंदी गाणं ऐकलं का? कधी गुरुद्वारावर हिंदी गाणं ऐकलं का? कधी चर्चवर हिंदी गाणं ऐकलं का? कधी मुसलमानाच्या पुरी अर्धनग्र होऊन गरबा खेळतात का? आम्हालाच एवढा उत कशाचा आहे? आम्हीच का धर्माला जपत नाही? अरे कौतुक आहे मला तुळजापूरचं. तुळजापूरला बोर्ड लागलेत, संस्कृतीला शोभतील असे कपडे असतील तर मंदिरात या, नाही तर देवीला गरज नाही तुमची बाहेरच्या बाहेर झाला. अरे केव्हा तरी धर्म जपायचा. अरे पुन्हा एकदा साम्राज्य येईल लोकांचं आपल्यावर, पाया पडतं तुमच्या. खवं तरी विचार करत जा रे. तुकोबाराय म्हणले, भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळ्यांच्या माती हानुकाठी. अरे आमच्याशी संलग्न वागलात, प्रेमाने वागलात, आमच्या धर्माचा आदर केला, आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्याच धर्माच्या विरुद्ध चाललात ना? चल झेंडा खालीन दांडावर, द्वात्राची ताकद दाखवू. काय ताकद या पट्ट्यात आणि या हिंदू धर्मात आणि या मातीत? गाव आपलं, माती आपली, राज्य आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, संस्कृती आपली, ज्ञान आपलं, परंपरा आपली, संत आपले, भगवंत आपला. अरे आपल्या पूर्वजांनी आपल्या सुखासाठी देह पणाला लावले, आपल्या राजांना, आपल्या शंभू राजांना रक्त आपल्यासाठी सांडलं. या मातीत आपलं साम्राज्य असणं आपला अधिकार आहे, कुणाच्या बापाची जागीर नाही. स्पष्ट बोलू का? गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे. माज म्हणलं तरी हरकत नाही. चल, आणि अधिकार मागायला जर लाज वाटत असेल तर काय जगण्यात मजा आहे? बरं काय तरुण होण्यात तरी मजा आहे? आम्हाला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाडी, माझी बडी, माझ्याच बायकोची गळी गेली साडी. तुझी दाडी जळू दे, माझी पिढी पिठू दे. माणसं कोण आहे तुम्ही? हा सर, धर्मबीर्म जपत जा. कोरोना इज अ ट्रायल, कळतंय का? कोरोना फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. तर डोकं वापरा. जर इतके दिवस घाण येतील ना, एक दिवस आपल्यालाच आपल्याला मान वर करून आपल्याच मातीत चालता येणार नाही. माझ नाही पण स्वाभिमान ठेवत जा जरा या विषयाकडं. धर्म जपत जा. अरे भलता पैसा आहे आपल्याकडं पण आपल्याला कळत नाही कुठे वापरावा ते सोडा. अरे भलतं शिक्षण घेतलं पोरांनी पण नोकऱ्या नाही पोरांना. अहो त्या गार्डनच्या क्लर्कच्या नोकसाठी 1000 पोरांनी फॉर्म भरला, कसाबसा 1 पास झाला. त्या गार्डन मधला ती पास झाल्यावर गुरिला मिळाला. ती गार्डनचा मालक म्हणला, तुला मी नोकरी देणार नाही बाबा, गुरिला मिळालाय. आता लोक कशाला गार्डनमध्ये येणार? आणि लोक नाही आल्यावर मलाच पैसा नाही, मी तुझी कुठे पगार भरू करू? आता या आमचं नाही हो साहेब, द्या हो साहेब, द्या द्या साहेब, द्या भिखरेच आम्ही. नाही हो साहेब, नोकरी द्या. काय गरज आहे रे? डोकं चालव ना जरा. अधिकार मागायला भिक काय मागायची? नाही साहेब, द्या नोकरी. साहेब म्हणला, देतो नोकरी पण एक काम कर, पैसे क्लर्कचे, काम गुरिल्याचं.
वरण गुरिल्याचे कपडे घालायचे, केळ बघितलं की नाचायचं. बीएससी केलेला गुरिला कसला भारी दिसत असेल, केळ बघू बघू नाचायचा. एके दिवशी त्याच्याच कॉलेजची पोरं पुरी गार्डन बघायला आले. जुन्या काळात त्यातली एखादी याला आवडत असावी, तिच्याकडे बघून इतका नाचला आणि वाघाच्याच पिंजऱ्यात गेला. पुरीचा नाद मृत्यूच्या दारातच नेतो दादा, इतका नाचला सुधरलंच नाही त्याला. वाघ बघून शुद्धीवर आला, पुन्हा त्याला कळलं सर सलामत तो पगडी पाचास. नोकरी गेली तरी चालते पण जीव वाचला पाहिजे. लागला वरडायला, वाचवा वाचवा वाचवा. ह्याचा आवाज ऐकून वाघ जागा झाला, मग तर ह्याला घामच फुटला. वाचवा वाचवा, वाघ पळत आला तसा घाम. वाघ जवळ आला, आता तर मारायचीच पाळी. वाघानं हातावर हात टाकला आणि म्हणला, गप आहे, तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल. विनोद सोडा, इथं बीएससी करणारा गोरिला होता आणि एमएससी करणारा वाघ होता. खरं सांग, ही ऐपत आहे आपली? हे केलं आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी? हा, जरा धर्म जपा, संस्कृती जपा पोरींनो. अगर रामायण जपणाऱ्या लेखी आहेत आपण, ज्या सीतामाईनं आपलं सत्व सांभाळण्यासाठी राजभोग त्यागला आणि आपला नवरा राम देव असताना सुद्धा वनवासाला जाऊन पुत्रप्राप्ती निर्माण केली, ती लक्ष्मण, त्या सीता, त्या राम आणि त्या भरत शत्रुघ्न ऐकणाऱ्या लेखी आहेत आपण. आपल्यात लवजिहाद नाही झाला पाहिजे ग, आपण रामायण आणि महाभारत जपणाऱ्या पोरी आहेत. आपल्यात प्रेम प्रकरण नाही झाली पाहिजे आणि आपण आपला धर्म सोडून नाही वागलं पाहिजे. आणि कपड्यांचं म्हणाल ना पोरींनो, तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई. नवऱ्याचा हट्ट आहे बाई, तुला डॉक्टर व्हायचं आहे. बायका पुरुषांकडे कम्फर्टेबल नसतात तपासणीसाठी, बाई असेल तर कम्फर्टेबल असतात. आणि त्यांच्या त्या तपासणीमुळं त्यांचा जीव जातो, त्यांचा गरोदरपणात त्यांचे योग्य उपचार नाही झाले तर बायकांचा जीव जातो. अगर तुझ्यामुळे थोड्या जरी बायकांचा जीव वाचला, तुझ्यासाठी सगळ्यात मोठा परमार्थ असेल की तू त्या बायकांचा जीव वाचवू शकली ज्या दुसरा जीव प्रदान करतायत. तेव्हा भारतात एवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल शिक्षण भारतामध्ये मिळावं. भारत सोडलाय आपण तर आपल्या मातीत आहे. भारत सोडला, इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेल्या पण संस्कृती सोडली. युनिव्हर्सिटीने सांगितलं जर आमच्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे, आमच्या कॉलेजमध्ये डिग्री पाहिजे, तर आमचा धर्म स्वीकारा, आमची संस्कृती स्वीकारा. काय स्वीकारायची? ख्रिश्चन धर्म. संस्कृती गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय आणि मग कॉलेज. आनंदीबाई म्हणल्या, का माझ्या नऊवारी डॉक्टर होत नाही का? होऊन दाखवते तुला. त्यांचा धर्म न स्वीकारल्यामुळं आनंदीबाईंना फरशीवर बसावं लागायचं आणि त्यांच्या सगळी पोरं पोरी बेंचवर बसायचे. त्यांना नाही वाटलं ऑकवर्ड, आमच्या पोरींचा फेवरेट शब्द ऑकवर्ड वाटते, अनकम्फर्टेबल, गिल्ट. त्यांना नाही गिल्टी वाटलं, त्यांना नाही ऑकवर्ड वाटलं, त्यांना नाही अनकम्फर्टेबल वाटलं. त्यांना माहीत होतं मी माझा धर्म जपते, माझी संस्कृती जपते, मी फरशीवर बसले तरी माझं एके दिवशी स्थान या जगाच्या पातळीच्या उच्चांकावर असणार आहे कारण मी धर्म जपते आहे. नाही सोडली त्यांनी संस्कृती. खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर नऊवारी, खांद्यावर पदळ, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली MBBS. इट इज वेल एज्युकेटेड आनंदीबाई जोशी. आज त्यांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जातं. फक्त त्यांनी संस्कृती जपली म्हणून. धर्म जपा, संस्कृती जपा या विषयाकडे. असत्य जगू नका रे. आमच्याकडे आंगऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं, त्यालाच कळलं. साले भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. म्हणजे आमच्याकडे जी पुरगी वरातीत नसती ती सुशिक्षित आहे, जी कीर्तनात नसती ती नालायक आहे. वारे वा, काय नजर आहे पण तुमची. हा, अरे तुमची ढोली नवर देवासमोर नसती. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास, आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. अरे ज्ञानेश्वरी घ्या हातात कधीतरी. MPSC करता, UPSC करता, आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निकल, लॉ, अरे जे कुठली पदवीधर होत आहे तुम्ही, ज्ञानेश्वरी हातात घ्या. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाची नी आवेशे प्रगटले ते जलकलकी तर दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोबाराईंनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय, याला अध्यात्म म्हणायचं. चाचूचेनी सांडस आहे, खंडीचे पै पाणी राज हंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. काय भाषा आहे माझ्या माऊलींची.
ज्ञानोबर आहे तुकोबर आहे कळले नाही. अरे या मोठ्यांच्या घरात भाईजी संतजीचे फोटो असतात पण ज्ञानोबर आहे तुकोबरायचे नसतात. आणि निस्ताद दिखावा रे लोकांचा, लोकांचा इतका दिखावा. 20,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. किती म्हणून काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय दादा 20,000. शेजारचा म्हणला ताई लय नका बोंबलो, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती मला इलेक्शन जवळ आले म्हणून गुतवली ती. अरे दंभ असत्य जगताय रे तुम्ही. असं आता एवढे वर्ष झालं तुम्ही संतूर साबण वापरताय, खरं सांगा माय संतूर साबण से उमर का पता नाही चलत असं होतं का? ॲडव्हर्टाईजमेंट आहे ग, जाहिरात आहे, असत्य आहे. ते नाकारणं आपल्याला कळलं पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी, फक्त शहाणा तो धनी ज्याला मानतोय तो शहाणा पाहिजे. जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुस्सी काही, अहिक जगणं. अरे ज्याला जगता नाही आलं तुम्ही त्याला विचारताय पाप पतन काय असतं, त्याचं जगणं बघा. लोक मानतात म्हणून कुणाला मानू नका. तुम्हाला त्याचे विचार पटले तर तुम्ही त्याला माना. या विषयाकडे अवघड आहे. दंभ त्रास देतोय, असत्य त्रास देतोय, कल्पना त्रास देते मला. हा सासरा मेलाच पाहिजे म्हणजे देव कळल मला. जोपर्यंत भामटे मरणार नाही तोपर्यंत संत ओळखू येणार. शेंदरी हेंद्री दैवते म्हणणारी माणसं नाहीत आपण. हा का भगवंताचं कसं आहे, देवाचं नाम कसं घ्या काही फरक पडत, कसं घ्या गार जमते काही विषय नाही. मॅडम डोंगराजी हवन व्हायला सुहासना गारवान गार काय हरकत नाही. हा पंचमीचा चांदणं चमकात लागला का आंबा खेळत फक्त नका ताई. दिवी उठली तर बंद पाडीन कीर्तन आपलं, जरा अवघड असतंय माय बाप. काही हरकत नाही पहिले धोका. देवाचं नाम तुम्ही कसं घ्या. आयता जोगवा जोगवा मागे आयता जोगवा मागे मला सांगा. मध रागाने खाल्ला गोड लागत नाही, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो का नाही? बर सांग. मला तरी काय लय उता आलाय वे. तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटायलंय कीर्तनाला कमी बसले तीन मातीला जास्त आले ते. आणि ती पुरुष मंडळ तर काशी बसल्याची त्यांच्या तोंडाकडे बघून असं वाटतंय आत्ता माणूस बोलवावी. तो हाय याची जाणीवच नाही त्याच्या तोंडाकडे बघून. आंगळ मंगळ नमस्कार तर टंगळ मंगळ आशीर्वाद. तुम्हालाच उलास नाही, मी कुठून उलासाची लय धनी येतो. दिवसातलं तिसरं आहे माझ. पाया पडते तुमच्या, तुमचा उलास दाखवा. या विषयाकडे माय बाप. मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? लागतो. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? विषयाला म्हणायचं माय किती गुणाचे माय मारायचं नाही माय एकदा पिऊन बघते सोडून प्यायचं ते. विषच ते. तुम्ही प्रेमानं पिलं काय आणि ते मारणारच आहे. विषाचा गुण आहे मारणं, मधाचा गुण आहे गोडवा देणं, भगवंताच्या नामाचा गुण आहे समाधान आणि पुण्य देणं. ते देतच कसंही घ्या. येईल तैसा बोल रामकृष्ण, जसं जमेल तसं. भजनात नशा असावी, भजनात बरं का संयोजक आयोजक, भजनात नशा असावी, नशेत भजन नसुनी. कळलं त्यालाच कळलं माय बाप. आता ज्याला बाटली टाकल्याशिवाय डुलकीवर थाप पडत नाही त्याला काय गोंधळी म्हणायचं होय. अरे गांज्याशिवाय झांजा वाजत नाही त्याचा, त्याला काय आराधी म्हणायचं होय रे. युक्त आहार विहार येणं इंद्रियाशी सारे. खातं पितं जरा विचार करत जरे. 9 दिवस उपासन, दुसऱ्या दिवशी बोकड, दिवी कुपती म्हण. हाणलं पाहिजे का तुम्हाला? हे तुम्हाला शिकवतो कोण रे? त्या शिकवणाऱ्याला हाणाला का उसात नेऊन? देव कोपतो म्हण. अरे देव कधी कोपत नाही, कोपतो तो देव नाही. हे शिकवतो कोण तुम्हाला? हे असलं ह्याच हाच दंभ आहे, हाच भामटेपणा दंभ आहे. देवाचं नाम कसंही घ्या, देवाची भक्ती कशीही करा, काळवेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पायी उद्धरती. फक्त थोडं शुद्धता ठेवा, पवित्रता ठेवा. देवाला देवीला असलं काही लागत? पाया पडतं तुमच्या. तुका बऱ्या स्पष्टपणे सांगतात नेणे फुंको कारण नाही एकांतीचे ज्ञान. आई भवानी कळलीच नाही हो आपल्याला. हा
विनंती माझी, समजून घ्या थोडंसं या विषयाकडे. मग हे हे जे असत्य आम्हाला त्रास देतं, या असत्यामुळं हे बघा तुम्हाला वाटत असेल. परवा दिवशी मी असं एक रस्त्याहून चाललं होतं, एक भिक्षुक भीक मागायला आला, त्यानं गाणं म्हणून एक भिक्षा मागितली, त्यानं एक सुंदर कडवं म्हणलं, तेवढंच माझ्या डोक्यात राहिलं. तो म्हटला, पाप करून पापी म्हण सैरा वैरा पळतय र, अरे पाप करून पापी म्हण सैरा वैरा पळतय र, अरे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र. बर का शेटफळ्याची घडी, एवढं एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल देवाला कळत नाही, देवाला मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो. तुमचं आमचं वागणं काय घेऊन बसले दादा, हां विनंती माझी मायबाप, बरं काय थोडं नीट वागूया. हां हे असा असा परमार्थ करायचा, असा परमार्थ मरू दे. जो असत्य परमार्थ आहे ना तो परमार्थ नाही. प्रथम तर हे जे असत्य आहे ना, हा जो दोंब आहे ना, हा सासरा मेल्याशिवाय तुम्हाला सांगते येगळं निघा, येगळं निघून संसार बघा. सासर इकून आणलं गहू, दंब इकू आणि भक्ती आणू, सत्य आणू, ह्या सासऱ्याला मारू. म्हणून माझी देवा तुझ्याकडं पहिली मागणी आहे, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. ठीक आहे, अजून काय दुसरं मागणं. सासू माझी जाच करी, मला बी सासू आहे, माझं झालं नाही तरी आहे, तुम्हाला बी आहे, तुम्हाला सगळ्याला आहे. कुठली? आशा नावाची. आशेशिवाय जीवन, सर्व सुखाची आशा जन्म गेला, आणि भक्तांची ओळख आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश. जिथे आशा नाहीये स्वार्थ नाहीये, निस्वार्थी प्रेम आहे अगदी. जिथे मागणं नाहीये काहीच आशा. सुदामांच्या घरी खायला अन्नाचा कण नाही. सुशीला माता सुदामांची पत्नी रडून सांगतेय, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागणं देणार नाही का? देईल का देणार नाही, पण मी त्याला का मागावं? मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे. तुम्हाला माहित आहे काही नाही, न सांगता तुम्हा कळू येते. अंतरीचा भाव देवाला न सांगता कळतो, मागायची गरज पडत. भगवंतावर विश्वास ठेवा, म्हणतो नि नवनीता तैसे घे अनंत वाया व्यर्थ कथा. मागायची गरज नाही पडणार. ही आशा नकोय मला, ही आशा नावाची जी सासू आहे ती आशा खूप त्रास देते. एक फार जुनं दृष्टांत बघा, सगळ्याला माहीत असेल. ससा एका पिंपळाच्या झाडाखाली बसला, माहितीये का त्याच्या अंगावर काय पडलं? पिंपळाचं पान. त्याला काय वाटलं? हा बोलत जा, त्याला काय वाटलं? हा म्हणलं ना तुम्ही मला उगच बोललो, तुम्हाला सगळं माहिती आहे माझ्या बापर. हा पान पडलं, त्याला वाटलं आभाळ पडलं, मग तो पळायला लागला. कशानं पळायला लागला? भीतीनं पळायला लागला. हा पर तो एकटा पळायला लागला का? मग जंगलातले सगळे प्राणी त्यानं गोळा केले, वाघ सिंह हत्ती लांडगा गाढव सगळी पाठीमाग पळायला लागली. आशा इतकी वाईट आहे बघा, गाढव पुढं होतं ना वाघ माग होता. ज्ञान कमी असलं की गाढवाच्या माग वाघाला पळावं लागतं. वाघ आहे तो, पण कोणाच्या मागं पळतोय? गाढवाच्या. आणि गाढव सरळ पळत नाही. गाढव कसं पळत? कधी पाहिलं का गाढव पळताना? ते उलट्या लाटा मारत. गाढव कस बघा, धनी चुकीचा असेल मग संसारातला असू द्या, परमार्थातला असू द्या, चुकीचे संत चुकीचा भगवंत चुकीचा सहवास असला, चुकीच्या मालकाला आपण मानलं, चुकीच्या व्यक्तीच्या संगतीत राहिलो, सशाच्या चुकीच्या वागण्यामुळं गाढवाच्या लाता वाघाला खावा लागल्या.
कोण आहे तो? वाघ आहे तो. लाता कोणाचा खातोय? कसला वाघ आहे तो? आपण वाघ आहे पण चुकीच्या मार्गदर्शनामुळे गाढवाच्या लाता खातोय. आशेमुळे आपण कुणाच्या लाता खातोय? सत्तेपुढं शहाणपण चालत आपल्या सत्तेवर असणारे गाढवेत. माझं वाक्य कळतं तुम्हाला? सत्तेत असणारी गाढवेत आपण वाघ असून फक्त लाचारीमुळे त्या गाढवाच्या लाता आपल्यासारख्या वाघाला खाव्या लागतात, हे जरा लक्षात घ्या. आपली जात वाघाची आहे पण आपण गाढवाच्या लाता खातोय कारण आपण चुकीच्या माणसांना मानतोय, चुकीच्या माणसांच्या चरणावर मस्तक ठेवतोय आपण पैशासाठी, सत्तेपोटी, लालचेपोटी. काय कळतंय तुम्हाला शब्द माझे? मग गाढवाच्या लाता वाघ खातोय. एके दिवशी लाता म्हणजे थोड्या वेळाने लाता खाऊन खाऊन वाघाचा स्वाभिमान जागा झाला. कवर खाईन लाता, शेवटी वाघ आहे तो, कवर खाईन लाता तरी कवर खाईल. वाघ म्हणला, अरे गाढवाच्या लाता खाऊन खाऊन कंटाळा आला सश्या, अरे कवर पळायचं. ससा म्हणला, आबळ टेकत नाही तर वर पळायचं. असली मूर्ख आहे ती पुढची. आता खरं सांगा, आबाळ काही टेकणार नाही, आशा काही आणि सुख काही? जी काय सुख न जगू देत, आयुष्यभर पळवती आशा आणि या पळण्यामुळं सुख लागत. मग ठाईच बाई सोनी आवडी आनंद तिथे मला माहित आहे. मागे पडे उभा राहा संभाळीत आली आघात निवाराया. चोखबऱ्यांच्या बायकोचं बाळणपण 27 दिवस जगाच्या मालकानं साडी नेसून केलं. देव जर एवढं राखतोय तर आम्हाला पळायची गरज काय? खूप प्रेमळ आहे माझा पांडुरंग, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. खूप प्रेमळ आहे माझा विठ्ठल, खूप. अरे देवाचं नाव घेऊन बघा फक्त. अरे तुकोबाराय म्हणले, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद आहे. लोक म्हणले, महाराज तोंडाला येतं म्हणून काही बोलता का? गाढवाचं कुठं घोडं होतं का? गाढवाचं घोडं होतं का बघायचं का? गाढवाचं घोडं पुढं बघा. अरे येडे आम्ही गाढवच आहे, गात्यानंच घोडं झालो. असं काय रे? अरे 22-23 वर्षाची पोरगी मी. खरं सांगा, एका पायावर भरवून तपश्चर्या केली असेल का? उन्हात जाऊ तब्येत इकडे जाऊ नका, माझ्या खाते मी लागत नाही माझ्या अंगाला. बाय कमी आले की कुजबुज करते. टी व्ही तर लय मोठी दिसते, समोर तर लय किरकोळ आहे, दिसणार नसतं ग माया. खरं बाई अंगावर काही नाही माया, काही नाही माया या विषयाकडे. मग अर्थात ह्या दिसण्याच्या वगैरे ह्याच्या कल्पना आहेत ह्या सगळ्या, असत्य, अगदी असत्य. मामी विचार केला, गाढवाचं घोडं मग एवढं वय आहे माझं, काय केलं असेल रे? मुखात त्याचं नाम आहे, मनात त्याचं स्मरण आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, मुखात तुकोबऱ्यांचे अभंग आहेत. अरे फक्त भगवंताला मानलंय आज, फक्त त्या जगाच्या मालकाला मनात जागा दिली, त्या जगाच्या मालकानं प्रत्येकाच्या मनात माझ्याविषयी जागा निर्माण केली. अजून काय द्यावं जगाच्या मालकानं मला सांग? अरे प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, तुमच्यासारखी प्रेमळ माणसं दिली, अजून काय द्यावं विश्वाच्या मालकाने मला? आणि खरं सांगू, लोकांनी कौतुक करायची गरज नाही, कर्मसत्य असावं. काय काय माणसं लय दंभ, लय असत्य जगतात, लय लय आशा लोकांना. काय काय तर अशी निम्या कीर्तनात नाही येणार आणि त्याचा कार्यकर्ता आपल्या कानात येऊन सांगणार, साहेबाचं नाव घ्या. अर्ध्या कीर्तनात ती भामटा येणार, त्याचा शेजारचा भामटा आपल्या कानात येऊन सांगणार की त्या सोंबळ्याचं नाव घ्या, है की नाही? आणि मग आम्ही ए माझं उत्तर आहे त्या दादाला, अरे दादा तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे, तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे, तर तू एकदा नीट विचार कर, तू कोण आहे? कळतंय का? आपलं कर्मसत्य असल्यावर आम्ही तुमची नावं घ्यायची गरज? जगाचा मालक तुमचं कौतुक करतो, तयाचा हरिक वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. अहो जगाचा मालक तुमचं कीर्ती वाढवतो एवढी ताकद फक्त भगवंताच्या नामात असेल तर काय हरकत आहे भगवंताचं नाम घ्यायला? आणि कुठल्या अनुषंगाने तुम्ही भगवंताचं अस्तित्व नाकारताय, अध्यात्म नाकारताय? अरे तुम्ही खाल्लेलं अन्न पचवणारा विठ्ठल आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्यम चतुर्विधम. अरे पचवणाराच मी आहे, तू कुठल्या बेसिसवर मला नाकारतोयस? चाले शरीर कोणाची आहे? कोण बोलवी ते हरिवी ना देखवी ऐकवी? हे सगळं जे चाललंय ना दादा,
आज पंचकृषीत तुमच्या सत्याचं नाव आहे, आज महाराष्ट्रात तुमच्या सत्याचं नाव आहे. हे करत जरी तुम्ही असलात तरी करून घेणारी आई भवानी जी तुमच्या हातानं करून घेते म्हणून हे घडतंय. कृपा तिची आहे माय. तुझी जसेची वाटणं पाहता वैसेची गावानं येता बालपणीचं सर्वज्ञता वरी तयाते वर आशीर्वाद त्या माऊलीचा आहे. हे सगळं तिच्यामुळे आहे. मीरा आपकी कृपासी सब काम हो रहा है. कर देखो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा